नमस्कार. लिटरेचर लाईव्ह मुंबई लिट फेस्टच्या 15व्या एडिशनमध्ये तुमचे स्वागत आहे. प्रेझेंटेड बाय गोदरेज इन असोसिएशन विथ NCPA, पॉवर्ड बाय कोटक. माझी मातृभाषा मराठी नाही आहे, तरी मराठीविषयी प्रेम वाटतं. सो प्लीज एक्सक्यूज मी इफ आय मेक अ मिस्टेक. आय विल अटेम्प्ट टू स्पीक इन मराठी सिन्स दॅट इज द टॉपिक टुडे. आज आपण वरिष्ठ नाटककार आणि लेखक जयवंत दळवी यांच्या साहित्याविषयी संवाद साधणार आहोत. हा सुंदर योगायोग आहे की जयवंत दळवींची शताब्दी ज्या वर्षी साजरी होत आहे त्याच वर्षी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. थँक्यू. आय वुड नाऊ लाईक टू इन्व्हाइट डॉक्टर सुजाता जाधव, हेड ऑफ रेफरन्स लायब्ररी अँड डॉक्युमेंटेशन सेंटर ॲट दी NCPA, टू टेक द सेशन फॉरवर्ड. अँड आय विल सी यू इन अ बिट. प्लीज वेलकम डॉक्टर सुजाता जाधव. थँक्यू जिलियन फॉर दिस वंडरफुल इंट्रोडक्शन. सो गुड आफ्टरनून एवरीवन. ऑन बिहाफ ऑफ नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स आय वेलकम यू ऑल. टुडे वी हॅव गॅदर्ड हिअर टू सेलिब्रेट द लेगसी ऑफ श्री जयवंत दळवी. प्लीज गिव अ बिग राऊंड ऑफ अप्लॉज टू. Your presence today speaks volumes about the impact of Shri Dalvi's work, and we are honored to have such an enthusiastic audience. So big hand for all of you again. With over 1,000 calls to confirm attendance, it truly feels like we are hosting the premiere of a blockbuster. A special thank you to our chairman, Mr. Khushru Santukh, for his constant support and guidance. A heartfelt thanks to Granthali team for co-hosting this event and for their invaluable contribution for making this celebration possible. A big hand to Granthali team. Special thanks to Maharashtra Times and Lok Satta team as well. We are deeply grateful for the presence of distinguished dignitaries and literature stalwarts present today, and thanks to all of you for your participation. Today we will take you an extraordinary journey through the life of Shri Jayavant Dalvi's work. We will start with a 7-minute film that captures the essence of his life and the enduring influence of his art of storytelling. To end these opening remarks, I would like to share a powerful line from Shri Dalvi's work that reflects his deep understanding of life. जीवनाला स्पर्श करण्यासाठी शब्दांची नाही तर हृदयाची गरज असते. अ बिग राऊंड ऑफ अपोलोज टू श्री दळवी सर. With this special quote, once again, we welcome you all. So sit back, relax, and enjoy the 7 minutes audio-visual presentation. Thank you. Thank you, audience. दळवी पर्व, एकाकी वृद्धांचं जीवन दाखवणारे संध्या छाया, मध्यमवर्गीयांच्या अथांग मनाचं दर्शन घडवणारे महासागर आणि विवाहबाह्य संबंधांचा वेध घेणारी नाटके लिहिणाऱ्या नाटककार जयवंत दळवींच्या बॅरिस्टरने वेगळीच उंची गाठली. असे हे जयवंत द्वारकानाथ दळवी फक्त नाटककार नव्हते, ते होते थोर साहित्यिक आणि मनस्वी माणूस. दळवींचा जन्म आजोळी म्हणजे गोव्यातील हडफडे या गावी झाला. वयाच्या 16व्या वर्षापर्यंत ते आरवलीमध्ये होते. मुंबईत आल्यावर त्यांनी सेवादल तसेच 1942 लढ्यात भाग घेतला आणि पुढे पत्रकारितेकडे वळले. कला पथकासाठी वटवाघोळ हे लोकनाट्य लिहून लेखन कारकिर्दीचा श्रीगणेशा केला. 1948 साली दातार मास्तर ही पहिली कथा लिहिली. अमेरिकन माहिती खात्यात प्रकाशन अधिकारी म्हणून नोकरी करत असताना त्यांनी लोक आणि लौकिक हे प्रवास वर्णनपर पुस्तक लिहिले. त्यांची चक्र ही पहिली कादंबरी मुंबईतील झोपडपट्टीमधील माणसांवर त्यांच्या जीवनसंघर्षावर होती. त्यावर हिंदी सिनेमाही निघाला. आपण पाहिलेली माणसं, त्यांची परिस्थिती हे सारे नव्या संदर्भात मांडण्याचं लेखन तंत्र त्यांना गवसलं आणि ते लिहित राहिले. धर्मानंदमधील दत्तू, स्वगतमधील शिवा ओटवणे, महानंदातील कल्याणी अशा अनेक व्यक्तिरेखा साहित्यिक दळवी यांनी जिवंत केल्या.
महानंदा कादंबरी वर्षांना नवरे यांनी गुंतता हृदय हे नाटक लिहिलं आणि याच कादंबरीवर सिनेमाही झाला. आपणच नाटक लिहावं म्हणून त्यांनी अथांग कादंबरीवर महासागर हे नाटक लिहिलं. दिग्दर्शिका विजया मेहता, नाटककार दळवी हे दोघेही लोकमान्य रंगभूमीवर लोकप्रिय झाले. दळवींनी आपल्या नाटकातून घराण्यातील अनुवांशिक वेळ, डिप्रेशन, अनैतिक संबंध असे विषय मांडले. दळवींची नाटके अन्य भाषात सादर झाली, पण पुरुष्य वैशिष्ट्य म्हणजे इंग्लिश नाटके करणाऱ्या भरत दाभोळकर यांनी ते इंग्रजीत केले. माझी इच्छा होती की मराठीमध्ये काही दर्जेदार नाटकं आपण लोकांसमोर आणावी. त्यातलं एक नाटक होतं पुरुष. दिलीप पंड्याचे मी त्याचे घरी गेलो. तिथे म्हणजे तुमच्याबद्दल मी ऐकलेलं आहे, नक्की करा, तुम्हाला परमिशन देतो. मग ते म्हणाल तुम्ही काय घेणार, बिअर का काय घेता? तू म्हणता साहेब मी पीत नाही. ते दिलीपला म्हणाल दिलीप तू काय घेणार? म्हणून नाही मी पीत नाही. मग तेव्हा मी परमिशन काढून घेतो. नाटकात ती माणसं पीत नाहीत, मी परमिशन कशी देऊ? खूप हसले ते. मी परमिशन दिली. कोकणच्या पार्श्वभूमीवरील सारे प्रवासी घडीचे ही कादंबरी गाजली. पु ल देशपांडे आणि दळवी यांची खास मैत्री. दळवींनी संपादित केलेला ग्रंथ पुलं एक साठवण. साहित्यिक विश्वाकडे तिरकस नजरेने पाहणारे ललितमधील ठणठण पाळ या लोकप्रिय सदराने 2 दशके वाचकांच्या मनावर राज्य केलं. दळवी म्हणजे एक कुटुंबवत्सल गृहस्थ. मधुमंगेश कर्णिक हे त्यांचे खास मित्र. तर अशा तऱ्हेचं दळवींचं शताब्दीचं वर्ष आज आपण सांगता करतो आहोत. एका दिवशी आनंद होतो की 100 वर्षानंतर ह्या माणसाचं स्मरण अजूनही ताजं आहे. वाईट वाटतं की असा माझा दिलखुलास, अत्यंत आनंद देणारा, हसवणारा आणि रडवणारा सुद्धा जिव्हाळ्याचा मित्र गेला. वसंत नरहर फेणे सेवादल काळापासूनचे मित्र ह्यांचं पुस्तक आधी छापा अशी दळवींनी शिफारस केली. माझे वडील वसंत नरहर फेणे हे जर्मन दळवींचे 1940 पासूनचे मित्र. माझ्या आई वडिलांच्या वेळी बालपास झाला 87 मध्ये. त्यानंतर आमच्या घरी येऊन दळवी त्यांना योगासनं शिकवायचे आणि ती योगासनं शिकून आणि त्याच्यावर कंट्रोल करून माझे वडील त्यांच्या वयाच्या 92 वर्षापर्यंत 2018 पर्यंत जिवंत राहिले. प्रकाशक लेखकाचं नातं कसं असावं हे त्यांच्या केशवराव कोठावळे आणि मॅजेस्टिक प्रकाशनाशी असलेल्या द्वैतातून जाणवतं. अनेक कथा कादंबरीवरून चित्रपट बनत असताना दळवी मात्र अलिप्त होते. पुढे त्यांच्या साहित्यावर चक्र, महानंदा, कवडसे, उत्तरायण असे चित्रपट झाले. 2017 मध्ये कच्चा लिंबू या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पुनरुज्जीवित संध्या छायामध्ये वंदना गुप्ते, दिलीप प्रभावळकर यांनी नाना नानीच्या भूमिका केल्या होत्या. प्रसिद्धी विन्मुख असणं त्यांचं, अजिबात पुढे पुढे न करणं, कुठली स्वतःला प्रमोट न करणं, खूप मोठा साहित्यिक आणि मोठा माणूस होता असं मला वाटतं. आपल्यातला चांगुलपणा हा अनुवांशिक आहे असे ते म्हणायचे. जगण्यातील अतृप्ती, असमाधान हेच त्यांच्या साहित्याचं सूत्र होतं. आदरणीय दळवी, तुम्ही आम्हाला आजूबाजूच्या माणसांकडे, त्यांच्या शारीरिक मानसिक वैगुण्याकडे पाहायला शिकवलं. तुमच्या साहित्याचा शोध म्हणजे मानवी मनाच्या खोलीचा वेध घेणं. कोमसापतर्फे 4 सप्टेंबर 1994 रोजी झालेला सन्मान हा अखेरचाच ठरला. एरवी भाषण न करणारे दळवी त्या दिवशी जणू आपल्या मनातलं बोलले आणि अखेर 16 सप्टेंबर रोजी जयवंत दळवी या इहलोकाचा निरोप घेऊन निघाले. सुसंस्कृत प्रगल्भ लेखणीचा अस्त झाला. जयवंतराव, शताब्दीनिमित्ताने आठवणींना उजाळा. दळवी हे सदैव आपल्यातच असणार. जोवर वाचन संस्कृती असेल तोवर
जयवंत दळवी मनामनात राहणारच. नमस्कार. एका वेगळ्याच भारावलेल्या वातावरणात आपण सगळेजण आहोत. मुंबई लिटफेस्टच्या या साहित्यमय वातावरणात, या वास्तूत आपलं ग्रंथाली कुटुंब हे 8 महिन्यांनी पुन्हा भेटतं आहे, अर्थात त्याचा आनंद आहेच. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने हा संत तुकारामांचा अभंग शिरोधार्य मानून शब्दांच्या माध्यमातून साहित्याचे, मानवी भावभावनांचे विराट दर्शन घडविणारे कथाकार, कादंबरीकार आणि विशेषत्वाने नाटककार म्हणून आपल्या सगळ्यांना परिचित असणारे जयवंत दळवी, त्यांच्या स्मृती जागवण्यासाठी आपण सगळेजण आवर्जून आलात. मी ग्रंथाली विश्वस्त डॉक्टर लतिका भानुशाली तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. दळवी यांच्या साहित्यावर आणि नाटकांवर बोलण्याचा अधिकार असलेले मान्यवर म्हणजे अर्थातच प्रदीप वेलणकर, सुहास जोशी, स्वाती चिटणीस, शैलेश दातार, राजीव नाईक, प्राजक्त देशमुख यांच्या गप्पांमधून आपण साहित्यकार दळवी हे पुन्हा नव्याने अनुभवणार आहोत. हा कार्यक्रम करताना आमचे हितचिंतक, राज्याचे माजी मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर आणि मुंबई महापालिका आयुक्त श्री भूषण गगराणी, गृहनिर्माण विभाग उपसचिव श्री अजित कवडे आणि मराठी भाषा विभाग यांचे अतिशय मोलाचे असे सहकार्य आम्हाला लाभले. आमचे जयवंत दळवी म्हणजे 200 प्रेक्षकांचा माणूस नाही, आम्हाला टाटा थिएटर लागणार आहे. असा जोरकस आग्रह तुमच्या रसिक प्रेक्षकांच्या जोरावर धरणारे NCPSA श्री हर्ष फेणे, त्यांचे सहकारी नयन काळे, डॉक्टर सुजाता जाधव, सिद्धार्थ देशपांडे, नेहमीच सोबत असणारे संदीप वैशंपायन, या सगळ्यांचे आभार तरी कसे मानू, आमच्या कुटुंबाचा ते एक भाग आहेत. जयवंत दळवी यांचे चिरंजीव गिरीश दळवी यांनी लागेल ती मदत आम्हाला तत्परतेने उपलब्ध करून दिली. अशोक कोठावळे यांनी दळवींच्या साहित्याची आणि फोटोंची उपलब्धता करून दिली. आपण आत्ता जी फिल्म पाहिली, त्याचबरोबर आत आणि बाहेर असलेली कलात्मक मांडणी पाहिली, यासाठी आम्हाला ज्यांचं सहकार्य लाभलेले आहेत ते आहेत राजीव जोशी, राकेश जोशी, प्रमोद पवार, उदय पटवर्धन. आणि हे सर्व घडविण्यामध्ये ज्यांनी आम्हाला पूर्ण सहकार्य केलं ते मुंबई लिटफेस्टचे श्री क्वासार आणि त्यांचे सहकारी यांचेही मी मनापासून आभार मानते. आजच्या कार्यक्रमाचे आधारस्तंभ ग्रंथालीचे संस्थापक सदस्य ज्येष्ठ पत्रकार पद्मश्री कुमार केतकर हे आता आपल्यासमोर प्रास्ताविक मांडतील. मी आमंत्रित करते श्री कुमार केतकर यांना. सर्वप्रथम आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ग्रंथाली आता 50व्या वर्षात पदार्पण करत आहे आणि जयवंत दळवींचं आणि गंगाधर गाडग्यांचं सुद्धा 1वा शताब्दी वर्ष आहे. जयवंत दळवींच्या संबंधातला हा कार्यक्रम आम्ही करायचा ठरवला आणि आम्हाला श्रीहर्ष फेणेंनी ताबडतोब संपूर्ण मान्यता देऊन सर्व प्रकारचं सहाय्य केलं. आय वॉन्टेड टू स्पीक अ लिटल बिट इन इंग्लिश बिकॉज आय वॉज टोल्ड दॅट द NCP अँड द लिटफेस्ट हॅज a lot of multilingual or certainly bilingual audience. Jayavan Devi, if he was, let us say, born in England, he would have been equal to Arthur Miller and perhaps Tom Stoppard. पण ते आपल्यात आहेत आणि दुर्दैवाने म्हणा किंवा कसंही आपल्या संस्कृतीचा भाग म्हणून म्हणा, ज्या प्रमाणात आपण त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यायला हवं होतं त्या प्रमाणावर नेलं नाही तसं आपण अनेक वेळा करतो. आपले अतिशय थोर साहित्यिक जे आहेत ते महाराष्ट्रापुरतेच राहतात, मराठी वाचकांपुरतेच राहतात, मराठी कार्यक्रमांपुरतेच राहतात. जयवंत दळवींना ते आंतरराष्ट्रीय स्थान मिळावं हा सुद्धा एक या कार्यक्रमाचा भाग होता आणि म्हणून NCPAच्या त्यांनीच ठरलेल्या लिटफेस्टमध्ये त्यांनीही हा कार्यक्रम करायला आम्हाला पूर्णपणे सहकार्य केलं किंवा त्यांनी आमच्याकडे सहकार्य मागितलं आणि आम्ही त्यांना दिलं. मला असं वाटतं की जयवंत दळवींचा आता संबंधामध्ये जे नाटकातले उतारे, त्यांचे ठणठण पाळ, हे सगळे मातब्बर नट आणि नट्या, नट आणि अभिनेत्री सादर करतील तेव्हा तुमच्या लक्षात येईल. ज्यांच्या विस्मरणात गेले असते दळवी
त्यांच्या ते परत स्मरणात येतील, एक प्रकारे त्यांचा पुनर्जन्म या रंगमंचावर होईल. त्या पुनर्जन्माचं स्वागत आपण सगळे कराल असा विश्वास बाळगून माझे चार शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. जयवंत दळवी यांच्या साहित्यावरील निवडक लेख जे आहेत त्याचं संकलन करून एक छोटीशी पुस्तिका आम्ही बनवलेली आहे आणि तुम्हा सगळ्यांसाठी एक मर्मबंधातली आठवण म्हणून पुस्तकरूपी ही भेट आम्ही देत आहोत. त्या पुस्तिकेचं प्रकाशन करण्यासाठी मी आमंत्रित करते प्रदीप वेलणकर, सुहास जोशी, स्वाती चिटणीस, शैलेश दातार, राजीव नाईक, प्राजक्त देशमुख. राजीव नाईक यांना विनंती करते की त्यांनीही मंचावर यावे. आणि याचबरोबर मुंबई महापालिका आयुक्त श्री भूषण गगराणी, श्री कुमार केतकर, श्री हर्ष फेणे, अरुण जोशी, सुजाता जाधव, सुदेश हिंगलासपूरकर आणि सिद्धार्थ देशपांडे यांनाही मी विनंती करते की त्यांनी मंचावर यावे. सर्व मान्यवरांना मी विनंती करते की या छोट्याशा पुस्तिकेचं त्यांनी प्रकाशन करावं. नमस्कार. जयवंत दळवींवरील छोटा माहितीपट आत्ताच आपण बघितला. 12 कादंबऱ्या, 16 कथासंग्रह, 10 विनोदी लेखसंग्रह, 17 नाटकं असं लिहिणाऱ्या आणि एकाच वेळी दर्जेदार आणि लोकप्रिय अशा मराठी लेखकांचा स्मृतीचा जागर घडवायला आज आपण इथे जमलेलो आहोत. त्यानिमित्ताचा हा कार्यक्रम आहे. दळवींचं काम साहित्याच्या अनेक क्षेत्रामध्ये होतं. त्यांचा मित्रपरिवार मोठा होता. त्यांचे प्रकाशक, निर्माते, दिग्दर्शक यांच्याशी अत्यंत जिव्हाळ्याचे असे संबंध होते. आजही त्यांच्या ठणठणपाळी विनोदाची गादी चालवणारे अनेक जण आहेत. अगदी उदाहरणादाखल त्यांचे मित्रवर्य म्हणून एक उदाहरण म्हणून काही नावं जर सांगायची झाली तर मित्रवर्य मधुमंगेश कर्णिक आहेत, मॅजेस्टिकचे अशोक कोठावळे आहेत, नातीगोतीचे दिग्दर्शक वामन केंद्रे, रंगवाचामध्ये रंगपंचमी हे सदर चालवणारे शफात खान, अशा लोकांची एक जुजबी एक फक्त एक आठवण म्हणून सांगतो आहे. पण आज इथे काही नटमंडळी त्यांच्याबद्दल बोलणार आहे. आता नटमंडळी असं म्हटल्यामुळे स्वाभाविकच नाही म्हटलं तरी आजचा हा गप्पांचा कल थोडासा नाटककार दळवी इकडे झुकण्याची शक्यता आहे. पण तसं जरी असलं तरी लेखक दळवींच्या इतर पैलूंचीही आठवण आपण जागवायचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. तेंडुलकर आणि विजयाबाई ही जशी यशस्वी लेखक दिग्दर्शक जोडी रंगभूमीला प्रिय होती, अगदी तशीच दळवी आणि विजयाबाई ही देखील जोडी तितकीच लोकप्रिय होती. दळवींची सर्वाधिक नाटकं दिग्दर्शिका विजया मेहता यांनी रंगभूमीवर आणली. विजयाबाई ह्या त्यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे आज जरी उपस्थित नसल्या तरी आज दळवीं त्या आज आपल्यामध्ये उपस्थित नसल्या तरीसुद्धा आज दळवींचं स्मरण करताना सुरुवातीलाच त्यांची आठवण काढणं मला खूप महत्त्वाचं वाटतं. आज दिलीप प्रभावळकर हे सुद्धा इथे उपस्थित राहणार होते पण काही अपरिहार्य कारणामुळे तेही नसल्याचा त्यांनी निरोप कळवलेला आहे. पण असं सगळं असलं तरीही असंख्य नटमंडळी इथे उपस्थित आहे. इथे समोरसुद्धा अनेकवासी जे लोकं आहेत की ज्यांना दळवींबद्दलच्या अनेक गोष्टी, अनेक आठवणी, अनेक गोष्टी त्यांच्याकडे आहेत जे ते सांगू शकतात दळवींबद्दलच्या. पण आपल्याला वेळेचं बंधन आहे, वेळ दिलेली आहे, त्यामुळे आज जी माझ्याबरोबर जी मंडळी आहेत त्यांची खरं तर ओळख करून देणं हेही इतकं हास्यास्पद आहे. इतकं त्यांचं नाव मोठं आहे, इतकं त्यांचं काम मोठं आहे. आज दळवींच्या कार्यक्रमानिमित्त फक्त मी एवढी एक नोंद घेतो आणि आपण सुरू करूया. बॅरिस्टरमधली राधाक्का ज्यांनी समर्थपणे साकारली होती त्या सुहास जोशी, संध्याछायामधले विनय, महासागरमधला दिगप्पा आणि बॅरिस्टरमधले भाऊराव ज्यांनी उभे केले होते प्रदीप वेलणकर. नातीगोतीमधली मतिमंद मुलाची आई सौ काटदरे, स्वाती चिटणीस. आणि अगदी पूर्वीच्या प्रयोगाची आठवण करून देणाऱ्या बॅरिस्टरचं एक पुनरागमन झालं होतं ज्यामध्ये बॅरिस्टर साकारले होते शैलेश दातार यांनी. तर
ग्रंथालय आणि NCBI आयोजित आजचा हा कार्यक्रम NCBIचे श्रीहर्ष फेणे याबरोबरच ग्रंथालयाचे दोघे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर, डॉक्टर लतिका भानुशाली, ग्रंथालयाचे संपादक अरुण जोशी तसेच राजीव जोशी आणि कुमार केतकर यांच्या सहाय्याने आपण हा कार्यक्रम घेतो आहोत. या कार्यक्रमाचे सूत्रधार आहेत राजीव नाईक, तर समोर बसलेले आहेत, आणि मी सूत्रधार प्राजक्त देशमुख आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. दळवींचे आपण गप्पा मारणार आहोत, त्या गप्पांच्या आधी मला असं वाटतं की दळवींचे प्रत्यक्ष शब्दच आपण आधी ऐकूया. दळवींचं बॅरिस्टर हे नाटक खूप गाजलं होतं. अंधाराच्या पारंब्या या त्यांच्या कादंबरीवरच ते आधारलेलं होतं हे बहुतेक सगळ्यांनाच माहिती आहे. पण ही कादंबरी त्यांना कशी सुचली, बॅरिस्टर नाटकाच्या जुळवाजुळवीला नेमकी काय सुरुवात झाली, त्याची काय गंमत होती, हे सगळं आपण दिग्दर्शिका विजया मेहता यांच्या शब्दातून जाणून घेऊया. आणि ते झिम्मा पुस्तकामध्ये ह्या अनेक आठवणी त्यांनी सांगितलेल्या आहे आणि ही आठवण आज आपल्याबरोबर आपल्याला सांगतायत ते शैलेश दातार. विजयाबाई लिहितात, दळवींचं अंधाराच्या पारंब्यावर बेतलेलं नाटक गोवा हिंदू असोसिएशनकडे आलं. त्याचं दिग्दर्शन मी करावं आणि मावशीची भूमिकाही असं सर्वानुमते ठरलं. त्यात दामू केंकरे, रामकृष्ण नाईक, जयवंत दळवी आणि द ग गोडसे यांचा समावेश होता. मी हो म्हटलं, कादंबरी वाचली आणि हबकले. हे ब्रह्मांड दोन अंकी नाटकात कसं काय उभं राहणार? दळवींनी लिहिलेला पहिला खरडा वाचला, त्यांचीही तारांबळ उडाली होती. पहिल्या अंकात 19 प्रवेश तर दुसऱ्या अंकात 21, याशिवाय 5 वेगवेगळ्या ठिकाणी घडणारं कथानक. काम खूप करावं लागणार हे लक्षात आलं. कादंबरीचा विषय कसा सुचला, माझा नेहमीचा प्रश्न. आणि दळवींचं उत्तर विलक्षण. त्यांचं मन आणि कल्पनाशक्ती कुठून आणि कशी झेप घेत असे याचं उत्तम उदाहरण. दळवी लहानशा गावातून, त्यावेळच्या नाशिकसारख्या गावातून चालले होते. चौक पार करून एका छोट्याशा बोळात शिरले आणि आश्चर्यानं थबकले. बोळात एक बग्गी उभी होती. गावात इतरत्र टांगे दिसायचे पण ही चक्क बग्गी होती. वरचं छत उघडलेलं, चुरगळलेला खाकी युनिफॉर्म घालून बग्गीवाला आपल्या जागी बसला होता. बग्गीत बसण्याच्या तयारीत एक गृहस्थ जवळच उभा, अंगात 3-piece सूट, बो टाय, केस पोमेडनं चोपून बसलेले, हातात पेटलेला चिरूट. एकूण प्रकारच दळवींना मजेशीर वाटला. गावातला छोटासा बोळ आणि त्यात तो बोट आयवाला माणूस. ते पुढं चालत राहिले. बग्गी एका जुनाट वाड्यासमोर उभी होती. वाड्याच्या तळमजल्यावर लोखंडी गजांची एक लहानशी खिडकी आणि त्यातून पुन्हा पुन्हा वाकून त्या बोट आयवाल्या गृहस्थाकडे पाहणारी एक बाई, मध्यमवयीन, लाल आलवण नेसलेली सोवळी स्त्री. कोण असतील ही दोघं, काय यांचं नातं? दळवींची कल्पनाशक्ती भराऱ्या मारू लागली. त्यांच्या मनाच्या या भराऱ्या चालू असतानाच आठवड्याभरात ते गोव्यातल्या कुठल्या तरी एका ऐसपैस घरात गेले. दिवाणखान्याला हिरवा रंग आणि खूपसं जुनं फर्निचर. त्यांना भेटायला यजमान आला आणि भिंतीलगतच्या सोफ्यावर बसला. आपले भेदक डोळे विस्फारून खूप हातवारे करत अव्याहत बोलत राहिला. दळवी त्याचं ऐकण्यापेक्षा त्याला पाहण्यातच गुंग. यजमानांच्या मागे भिंतीवर मिशावाल्या दोन पुरुषांचे पोर्ट्रेट्स होते. दोघांचेही डोळे यजमानांसारखेच वटारलेले, त्रस्त. दळवी तसबिरीकडे पाहतायत हे लक्षात येताच यजमान म्हणाला, माझे वडील आणि आजोबा. दळवींच्या मनातल्या अंधाराला पारंब्या फुटायला सुरुवात झाली. केवळ दोन प्रसंगामुळे, बोळात उभा असलेला तो बोट आयवाला गृहस्थ आणि त्याच्याकडे पाहणारी सोवळी बाई आणि गोव्यातील यजमान आणि रोखलेल्या डोळ्यांचे तसबिरीतून पाहणारे त्यांचे पूर्वज. दळवींना सापडलेलं हे कथानक 1920 दरम्यानचं, म्हणून त्यावेळचं साहित्य वाचायचं ठरवलं. दळवी आणि गोडसे शिक्षक मार्गदर्शक म्हणून होतेच. नाटक करायचं असलं की विजयाबाई खूप वाचतात, एरवी मात्र अनपड, असं दळवी सगळ्यांना गमतीनं सांगत. त्यावेळची खूप उपयोगी पडलेली कादंबरी म्हणजे हरिनारायण आपटेंची पण लक्षात कोण घेतो.
स्त्रियांचं आयुष्य, दिनक्रम, समाजातील वातावरण, प्रोग्रेसिव्ह चळवळ याबद्दल खूप माहिती मिळाली. बालगंधर्वांची नाटकं, नाटक कंपनी, स्त्रियांसाठी राखून ठेवलेला थिएटरमधला सज्जा वगैरेची माहिती दुर्गाबाईंनी पुरवली. त्यांचे वडील श्री लाड हे गंधर्व भक्त, त्यांच्याबरोबर तरुण दुर्गाबाई नाटक पाहायला गंधर्वांना भेटायला जात. बॅरिस्टरमध्ये दळवींची प्रमुख पात्र 5. प्रत्येकाची तऱ्हा वेगळी. जुनाट वाडा, त्यात राहणारी 3 माणसं, 2 भाऊ, धाकटा इगलडून शिकून आलेला बॅरिस्टर रावसाहेब, विचारानं सुधारक पण कृतीत उतरवताना कचरणारा मोठा भाऊ नाना, टिळकाईट पण बरीच वर्ष फक्त आराम खुर्चीत बसून डोळणारा, आणि त्या दोघांची मध्यमवयीन विकेशा विधवा मावशी. तिघंही एकमेकांशी बोलत नाहीत. इब्सेनच्या घोस्ट या नाटकासारखंच वातावरणाचं जड सावट या वाड्यावर आणि त्यातल्या 3 रहिवाशांवर. काळोखाच्या पारंब्यांची दाट छाया. आपला मोठा भाऊ नाना, त्याच्या अगोदर आपले कर्तबगार वडील, दोघंही हे सगळं सोडून अचानक खुर्चीवर डोलत बसले. आपलंही असंच होणार का, ही भीतीची टांगती तलवार सतत बॅरिस्टरच्या मनात चुकचुकणाऱ्या पालीसारखी. पोट भाडे करू म्हणून नवीन लग्न झालेलं तरुण जोडपं, भाऊराव आणि राधाक्का, वाड्यात राहायला येतं आणि काही वेळापुरतं वातावरण खुलतं. वाडा थोडाफार हसू लागतो, पण पुनश्च एकापाठोपाठ एक विचित्र प्रसंगांची मालिका सुरू होते. त्यात भर म्हणून भाऊरावच्या अतिशय कर्मठ बुरसटलेल्या विचारांच्या वडिलांचं आगमन होतं. पारंब्यांचा विळखा वाड्याभोवती पुन्हा पहिल्यासारखाच. एक भाऊराव सोडला तर इतर पात्रांच्या मनात लहान मोठी अस्वस्थ चुळबुळ. तिला गुदमरलेल्या वासनांची तुरट चव, यातलं काही ठोसपणे मूर्त स्वरूपात समोर उभं राहत नाही, पण त्याचं अस्तित्व मात्र भासतं. त्यातूनच कथानक पुढं जातं. हे सर्व जाणीवेच्या स्तरावर उभं करायचं, तेही 2 अंकात एकाच नेपथ्यावर. कठीण पण आव्हानात्मक जबाबदारी. आता बॅरिस्टरच्या भूमिकेसाठी निवड कोणाची करायची? विक्रम गोखलेला ती भूमिका करायची अनिवार्य इच्छा होती, पण विक्रम सुदृढ, उमदा, शिवाय वयानं लहान, दळवींच्या रावसाहेबांच्या अगदी विरुद्ध, त्याला मी नकार दिला. नकार दिल्यानं तो खूप रंजित झाला. खरं तर ही भूमिका अरुण सरनाईक करणार होते, पण काही कारणामुळे अरुण सरनाईक तालमीसाठी हजर राहू शकणार नाही असं कळलं आणि दुसरा पर्याय नाही म्हणून विक्रमला ती भूमिका मिळाली. त्यानं खूप मेहनत घेतली, रावसाहेबचं सोनं केलं, तालमीत त्यानं घेतलेल्या परिश्रमाचं चीज झालं, अभिनयाची वेगवेगळी तंत्र आणि पैलू पदरी पडले. नट म्हणून त्याच्या पुढील कारकिर्दीत बॅरिस्टरमधल्या अनुभवाचा त्याला खूप उपयोग झाला. भाऊरावाच्या भूमिकेसाठी कुठं पाहावं लागलंच नाही, प्रदीप वेलणकर होताच. माझा नाट्य शिक्षण शिबिरातील विद्यार्थी, सरळ साधा मोकळ्या स्वभावाचा विनय त्यानं संध्याछायात छान उभा केला होता. भाऊराव घर बसल्याच मिळाला. राधाक्काच्या भूमिकेसाठी माझ्या मनात सुहास जोशी होती. तिचा नवरा सुभाष जोशी हा रंगायांच्या गँगमधला. वर्कशॉपतर्फे केलेल्या बाई खोळाबाईचं रूपांतर त्यानंच केलं होतं. सुहास अलकाझींच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाची विद्यार्थिनी, ब्राह्मणी, सुंदर, अगदी राधाक्काच. मी तिच्याकडे स्क्रिप्ट पाठवलं आणि ही चक्क नाही म्हणाली. काम फार लहान आहे असं तिचं मत. मी तिला भेटायला बोलावलं आणि मूर्ख आहेस अशी प्रेमळ सुरुवात करून कहाणी सांगावी तशी राधाक्काची भूमिका सर्व प्रवेशातून कशी फिरते ते समजावून सांगितलं. शब्द कमी पण भावनांचा चढ उतार जीव घेणा. राधाक्काच्या भूमिकेचं केलेलं हे वर्णन ऐकून मग सुहासबाई राजी झाल्या. अप्रतिम राधाक्का. त्या वर्षाची अभिनयाची बरीच पारितोषिकं सुहासनंच पटकावली. तर आपल्याकडे बॅरिस्टरमधले साक्षात भाऊराव आणि राधाक्का आहेतच, तर मी दोघांनाही विनंती करतो की आपण एक अभिवाचनाचा एक प्रसंग इथे सादर करावा. आणि मावशीबाई म्हणून मी स्वातीताईला विनंती करतो की तिने मावशीबाई सादर करावी. हां,
आता आवरूया ना सगळं? हो आवरूया. भांडी कुठे आहेत सगळी? भांडी अगं ही काय गोडात, आता म्हटलं महिनाभर धूळ खात गडवंशीवर ठेवायची. आत नेऊ येते तू ता, मी नेतो. तोपर्यंत तू फराळाच्या दोन पत्रावळी तयार कर. कुणाला? एक गणोजीला आणि दुसरी शांतू नावी. गणोजी, मग तुम्ही आणि शांतू फराळाला या बरं का. अरे इथे कशाला कळतीय सगळं? आतल्या खोलीत नुसता मिठ्ठ काळोख आहे. काळोख आहे थोडा, पण होईल की सवय. खरंच आतल्या खोलीच्या छताला तुम्ही एक काच का नाही बसवून घेतली? काच? 1.5 रुपया भाडं देतो मी. 1.5 रुपया? या घराचं भाडं 1.5 रुपया म्हणजे? लोक म्हणतात तरी हे भाडं बरं आहे म्हणून. कसलं बरं? माझ्या मामांनी आपलं जुनं घर पोस्ट मास्तरला दिलंय भाड्याने, तर भाडं 6 रुपये. मग 6 रुपये? अहो वर्षाचे. महिन्याची आधेली ती सुद्धा तो माणूस वेळेवर देत नाही. मी तरी कुठे देतोय वेळेवर, सवडदारी की द्यायचं. तरी पण या घराला हे भाडं फारच झालं. अगं तसं फार नाही आहे ग, 1.5 रुपये दिलं ना तरी त्यांच्याकडून 1-2 रुपयाचं काही ना काहीतरी येत असतंच इकडे. कधी फराळ येतो, कधी आंबे येतात, कधी सफरचंद येतात. तसे हे बॅरिस्टर दिलदार आहेत बरं का. खरंच मगाशी येते काय म्हणत होते? कधी ग? तुम्ही लाजलात ते? हा ते होय, ते म्हणत होते की किती छान सुंदर दिसते तुझी बायको. चला तुमचं आपलं काहीतरीच. अगं काहीतरीच काय, खरंच आहे. पण मग एवढ्याच्याने तुम्हाला लाजायला काय झालं होतं? ते ना काहीतरी कापायला सांगत होते. आ ते होय. बॅरिस्टर म्हणजे मोठे गमतेत बघ. अगं ते माझ्या मागे लागलेत की तू मिशा काप म्हणून. का? म्हणतात तर वाईट दिसतात मिशा, तू तुझ्या बायकोला शोभायला हवंस. एवढं हसायला काय झालं? आपण सगळं सोडून त्या मिशांवरच का संक्रांत? अगं त्यांना आपली एक भीती की माझ्या मिशांमुळे तुला शिंका येतील की काय. काढू का? काढू काय मिशा? नाही शिंका. आओ आओ, खिडकी कशाला बंद करताय? अगं बघूया तरी तुला शिंका येत आहेत का ती. अरे मी एवढं लांब असताना एवढ्यातच दार बंद करून काय करताय? तसं नाही मावशी, काय झालं एक थंड गार वारं सुटलंय ना आणि सर्दी झाली शिवाय. मग मग शिंका, आधी फराळ खा पोटभर. हो हा दबा घ्या. कशाला तुम्ही एवढा त्रास घेताय मावशीबाई? आत्ताच तर मी जेवलात. नाही जेवलो नाही, पण फराळ होता तो तो खाऊन पोट भरलं. तुमचं पोट आणखी कशा कशानं भरेल, काल परवाच झालंय ना लग्न. मी जाते हो. राधक्का मग भरवा हो एकमेकांना, मी नाही येणार बघायला. दार बंद करून घ्या. हो हो. आणि आणि मग शिंका हवे तेवढे. अच्छी हो, आधी दार बंद करून घ्या. मोठी चावट आहे हो बाई. असू दे ग. अहो तुम्ही कडी कशाला लावताय? अग भरवती असल मला मावशीबाईंनी सांगितलंय भरवा म्हणून. अहो सांगायलाच विसरले, संध्याकाळी आमच्याकडे चहाला या बरं का दोघ. हो हो नक्की. हो नक्की येतो. घ्या बंद करून घ्या दार. हो किती छान आहे ना बाई, चहाला बोलवलं म्हणून. म्हणून नाही काही, पण दिसतात किती सुंदर. हे हे असं झालंय तरी. अगं आणि आपले बॅरिस्टर तरी काय, हे असाच नमुना आहे तो. खरंच बॅरिस्टर म्हणजे कोण? बॅरिस्टर म्हणजे हा या मावशीबाई आहेत ना, त्यांच्या थोरल्या बेडीचा धाकटा मुलगा. तसं नाही,
बॅरिस्टर म्हणजे काय? हा बॅरिस्टर म्हणजे ते हे हा विलायतेला शिकून आलेला मोठा वकील. विलायतेला शिकून आले हो, आणि तरीही लग्नाशिवाय. काहीतरी लफड आहे बडे. इकडे कि तिकडे? दोन्हीकडे. म्हणजे मला निश्चित माहिती नाही हो, पण ऐकलंय असं. शिवाय काय माहिती का, हे घराणं आहे ना ते जरा सगळं थोडस. वडील अप्पासाहेब मोठे बुद्धिबळ होते, तेही बॅरिस्टर, पुढे तेही असेच वेडे झाले. मग त्या नानासाहेबांसारखे नानासाहेब थोरले आणि आपले बॅरिस्टर धाकटे. हे काय करतात? कोण? नानासाहेब? अगं ते असेच पासून असतात, डोक्याने गेले. पण पूर्वी म्हणे लोक म्हणे टिळकांच्या बरोबर होते. ते असू दे, आता आपण आंघोळी उरकून घेऊ, म्हणजे मग इतर कामाला मोकळी. नातीगोती ह्या जयवंत दळवी लिखित आणि वामन केंद्र दिग्दर्शित नाटकाचं नाव जरी घेतलं तरी आज प्रथम आठवतो तो म्हणजे आपल्यात नसलेला अतुल परचुरे. वाचिक अभिनयात अतुलदादा अति कुशल होता, मात्र हे त्याचं वैशिष्ट्य बिलकुल न वापरता केवळ आंगिक अभिनयावर त्याने ही भूमिका यशस्वीपणे साकारली होती. या नाटकाचा जो पाठमजकूर आहे तो असा आहे, मतिमंद मुलाचे हे नाटक नव्हे. मतिमंद मुलगा जन्माला आलेल्या आई वडिलांचं भावविश्व उकलणारे हे एक मन व्याकुळ करणारं नाटक आहे. प्रेमाची नातीगोती किती विलक्षण असतात हे सांगणारं हे प्रभावी नाटक. हे विलक्षण आहे, वेगळं आहे. यात आई, पत्नी, सहकारी, मैत्रीण असे अनेक पैलू असलेली भूमिका स्वाती चिटणीस यांनी साकारली. तर याच नातीगोतीमधला शेवटकडला आपण एक तुकडा बघूया. मी काटदऱ्यांची भूमिकासाठी तिला एक फक्त मदत करतोय. काटदरे, काटदरे आज गुरुवार ना, ऑफिसला सुट्टी ना, मग विश्रांती घ्या ना जरा. पुरे झालं आता टायपिंग, मग पिरपिरायचं. खांदे दुखतात, मान दुखते, पाठीचा कणा दुखतो. हं, त्या इकडे चारच ओळी राहिल्यात, आता परत सगळं ऍडजस्ट करायला पाहिजे. हे घ्या, 300 रुपये पंडितांनी दिलेत टायपिंगचे. नवीन बुकलेट दिलंय का टायपिंगसाठी? देतील नंतर. आणि हे तुमचं औषध, या पुढ्या नंबराप्रमाणे घ्यायच्यात. आज बच्चूला सुद्धा त्यांनी नवीन औषध दिलंय झोपेसाठी. काय चिरंजीव, आज गप्प का? अरेच्चा, आज हसायचं सुद्धा नाही सोन्याला. बोलू नकोस त्याच्याशी. उगी राहो बच्चू, भूक लागली आहे ना. आज मी काय आणलंय ओळख तुझ्या? त्याला आज काहीही द्यायचं नाही. दुपारी मी त्याला उपाशी ठेवलाय, रात्री त्याला काही जेवायला घालायचं नाही. पण काय केलंय काय त्यांनी? दुपारी लाथा मार मारून माझा गुडघा दुखावलाय. अहो पण झालं काय? बोकडासारखी दाढी वाढली, केस वाढले, कापायला गेलो तर इतका दंगा केला, नुसतं तांडव करत होता. लाथा मारून लाथा मागून लाथा मारल्या मला, आवडता आवडता. बरं बरं, तर बरं कात्री माझ्या किंवा त्याच्या पोटात घुसली नाही ते. बच्चू बच्चू, असं करतात का रे बाबांना? बेडा का तू? बाबा तुझे किती दमतात ठाऊक आहे ना तुला. हे बघ, केस वाढले तर वाईट दिसतात ना राजा. हां बघ कसे चिकट होतात घामानी. जवळ जाऊ नकोस त्याच्या, हात लावू नकोस त्याला. सांगितलं ना, नुसते लाड करून शेफरला येतो, शिस्त म्हणून अजिबात नाही. अहो काय ओरडता तुम्ही असं काटदरी? लहान आहे तो. लहान लहान 16 वर्षाचा खोडा, पण अक्कल काढीची नाही. आज रात्री त्याला जेवण नाही, उद्यापासून त्याला दुपारी फक्त एक वेळ जेवण, रात्री नाही, माजलाय खाऊन खाऊन. रेडा डुक्कर काटदरे,
तुम्ही जरा गप्प बसाल का? मीच जातो कुठेतरी, तोंड घेऊन माझं हे मीच जातो कुठेतरी, मग तुम्ही बसा, मायले पंडित आहेतच मदतीला. काय झालंय काय आज काटदरे? काटदरे तुम्ही असे चिडू नका, खूप काळजी वाटते तुमची, आणि पंडितांकडे ना त्या नजरेने पाहू नका. ते कोण आहेत हे तुम्हाला तर सोडाच, मला सुद्धा कळणं कठीण आहे. उगाच त्रास करून घेऊ नका हो. आपल्या नशिबाला जे चिकटलंय ना ते सोसू, धीराने रेटत राहू. आपल्याला तरी दुसरा मार्ग आहे का? हां, असं वेड्यासारखं नाही करायचं काटदरे. सहिला, मला क्षमा कर सहिला. हल्ली माझं काय झालं ना तेच कळत नाही मला, माझा एकदम तोल जातो ग. असू दे, उगाच नाही ते विचार करून स्वतःचं डोकं चावत नाही बसायचं. मला जाणवत का नाही तुमची मनस्थिती? तुम्ही अगदी एकटे होतात दिवसेंदिवस. मी ऑफिसात जाते तेव्हा 8 तास मी घरचं दुःख विसरते, मित्रमैत्रिणींच्या संगतीत हसते रमते. तुमचं तसं नाही हो, तुम्ही एकाच विचारानं दिवसाचे 24 तास 12 महिने स्वतःला गाडून घेता. वाढते ताण सहन न झाल्यामुळे लोकांना हृदयविकाराचे झटके आलेले ऐकते ना, तेव्हा माझ्या जीवाचं अगदी पाणी होतं. वाटतं उद्याच्या आयुष्यात आपलं काय व्हायचंय. म्हणूनच सांगते काटदरे, चिडू नका, जीव रमवा. जे आपल्या आयुष्याला लागलंय ना त्याची आपण सवय करू जोडीनं, दोघं मिळून. आपल्याला तरी दुसरा मार्ग आहे का? आपण ना एक संस्था काढू अशा मुलांना बच्चूंची भावंड मानू, आपलंही मन रमेल. चला, आज तुमच्या सुट्टीचा दिवस ना, चला आज तुम्ही आराम करायचा, विश्रांती घ्यायची, जेवू आपण आणि मग जरा गप्पा मारत बसू. बच्चू जेवणार ना? शाणा माजारा. अरे काय झालं बच्चू? अरे का रडतोयस तू? पाहिलत ना किती भ्यायलाय तो. अवी काय पद्धत झाली का शिक्षा करायची? सकाळपासून पोटात अन्नाचं कण नाही आहे त्याच्या. चल बाळा, चल जेवायला, चल चल. हां, आज आपण बाबांना शिक्षा करूया. उद्या बाबांचं घर उन्हात बांधू, त्यांना जेवायला द्यायचं नाही. हां बच्चू, काटदरे केवढा रडतोय तो? काय मारलं बिरलत का काय त्याला? काटदरे, चुकलं माझं. ए राजा, चुकलं माझं, पुन्हा नाही मारणार मी. खरंच चुकलं, मुक्या जनावरांना मारलं तसं मारलं का मी? चुकलं माझं, एवढं लाथा मारलं मला तू राजा. ते नाही दुखत, तुझं ओरडणं कानात घुमतंय. हे सोनूल्या, परत नाही मारणार मी असं. अगं अगं अगं, बांधून ठेवला दुपारी, आवरेच ना म्हणून. चोप चोपला, खूप ओरडला तो, सुटण्यासाठी धडपडत होता. पण तेव्हा ना रक्त उतरलं होतं डोळ्यामध्ये, आता ती नुसती नजर जरी आठवली ना केविलवाणी, त्रास होतोय. काटदरे ऐकणार का माझं? शांत व्हा तू, शांत व्हा. काय मुद्दाम केलत का तुम्ही? चला चला फ्रेश व्हा आणि आपण तिघही जेवून घेऊया आता. चला चल बच्चू, चल चल. ते आत जातात आणि लगेच जेवून बाहेर येतात. बच्चू, ए बच्चू राजा, झोप आली का? आज तुला नवीन औषध दिले पंडितांनी. आज चांगलं शांत झोपायचं राजा. बाबा नाही दिवसभर ओढ झाली आहे ना. शाणा तो माझा राजा. चला आता काय करायचं?
बाप्पाला नमस्कार. बघा हो कसं गुणी पोर आहे माझं. आज तरी त्याला शांतशी झोप द्यावी रे देवानी. जयवंत दळवींच्या लेखनात स्त्री पुरुष संबंधांच्या विविध छटा उलगडल्या जातात. तसं मानसिक आरोग्य ढासळलेल्या अनेक व्यक्तीही आपल्याला भेटतात. ही त्यांची लेखनाची प्रमुख आशयसूत्र असली तरीही त्यांचा लेखक म्हणून भोंगळ राजकारण आणि गोंधळलेली नैतिकता याच्यामध्येही त्यांचा खूप रस होता. रूप किंवा फॉर्मचा विचार केला तर दळवींची नाटकं किंवा कथा कादंबऱ्या वास्तववादाच्या चौकटीतच अभिव्यक्त झालेल्या आपल्याला नेहमी दिसतात. त्यातही कथानकापेक्षा पात्रांवर किंचित अधिक भर दिसतो असं आपल्याला म्हणता येईल. दळवींचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी स्वतःच त्यांच्या कथा कादंबरींची नाट्य रूपांतरं केली असं म्हणता येईल आणि त्याच्यावर खूप अभ्यास पण झाला. आणि याबद्दल मी जेव्हा राजीव नाईक यांना विचारलं तेव्हा त्यांनी खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली जी मला फार पटली. ते म्हणाले होते की दळवींच्या नाटकांचा जर आपण विचार केला ना तर आपल्याला दळवींची नाटकं दळवी यांची प्लेसमेंट तेंडुलकर आणि कानेटकर यांच्यामध्ये कुठेतरी करता येईल. ह्या विषयांचं नाविन्य मध्यम वर्गाला काहीसा झटका बसेल असे विषय होते पण त्यांची बांधणी जी होती ती मुख्य धारेच्या प्रेक्षकांना सुद्धा परिचित अशीच होती. आपण आता पुढच्या फेरीकडे वळतोय. प्रश्न फेरी. मी इथे जी त्यांच्याबरोबर काम केलेली जी मंडळी आहे त्यांच्या नाटकात काम केलेली मंडळी त्यांना काही प्रश्न विचारणार आहे. काही गप्पा मारूया. पहिला प्रश्न सुहासताई तुम्हाला. तुम्ही तेंडुलकर, एलकुंचवार, कानेटकर, सई परांजपे अशा अनेक नाटककारांच्या नाटकात कामं केली. त्यात दळवींच्या नाटकांची आणि व्यक्तिरेखांच्या संबंधाने काही विशेष तुम्ही सांगावं असं मला वाटतं आहे. आणि त्यात त्या त्या दिग्दर्शकाचा वाटा आहेच पण आपल्याला तो त्या दिग्दर्शकाचा प्रयोग विचार अभिप्रेत नाही आहे. इथे आम्हाला जे ऐकायचं आहे ते म्हणजे ह्या वेगवेगळ्या तऱ्हेच्या नाटकांमध्ये तुम्हाला दळवी हे कुठे आणि कसे दिसले. मला वाटतं फार अवघड आहे नाही का हा प्रश्न. कारण ज्या तू नाटककारांची नावं घेतोय असतं म्हणजे तसं पाहायला गेलं तर कोणीही नाटक ज्या वेळेला माणूस लिहितो हे लेखक स्वतः इतका विचार करून एकेका व्यक्तिरेखा लिहित असतात की त्या त्या व्यक्तिरेखेला आपल्याला जाऊन भिडायलाच खूप वेळ लागतो. लेखक त्याच्यातनं बाहेर येतो त्यावेळेला आपण त्याच्याबरोबर जायचा प्रयत्न करत असतो. आणि त्याच्यामुळे हे तू सगळे जे लेखक सांगितले त्याच्यातले मला वाटतं की हे सगळेच एकापेक्षा एक भारी लेखक होते आणि त्याच्यामुळे त्यांच्या व्यक्तिरेखांच्या बाबतीत याची उजवी का त्याची डावी ही करणंच शक्य नाही पाहायला गेलं तर. पण तरीही दळवींचं म्हणून एक वैशिष्ट्य मला असं वाटतं की त्यांच्या ना एक विनोदाची वेगळीच पद्धत होती. तो विनोद कधी खळखळून हसवणारा नव्हता. तो विनोद मर्मविनोद म्हणा किंवा मला मी लेखक नाही त्याच्यामुळे मला ते शब्द नीट सांगता येत नाहीत पण एक अगदी किती साधं उदाहरण आहे की जे कधी लेखक म्हणजे नाटकात वापरलं जाईल का नाही याचीसुद्धा मला शंका वाटते. पण बॅरिस्टरमधला एक प्रयोग आहे. बॅरिस्टरमध्ये भाऊरावाची बॅरिस्टर टिंगल करतो आहे मजा चालू आहे कारण हा मोठ्या याने सांगतो आहे मावशीबाई तर केव्हाच्या तयारीला लागल्या आहेत त्यांनी काय काय शिवायला घेतल्या आहेत गोधडे आहेत ते अमुक आहे तमुक आहे किती झबली किती लंगोट. त्याच्यावर बॅरिस्टर म्हणतो की त्यातले दोन तुम्हाला होत आहेत का बघा. म्हणजे इतका तो असा विनोद आहे. आत्ता तुम्ही हसलात ना असंच एवढंच हास्य होतं हे खळखळून नाही पण एन्जॉय केलेलं हास्य. तर हे मला दळवींचं सगळ्यात वैशिष्ट्य वाटतं. आणि दुसरं एकच सांगते कारण आपल्याला वेळ कमी आहे की ते ना असं कुठेतरी आत 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 मनात 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 खोलात घुसत जायचे. म्हणजे मग राधाक्का म्हणून मी सांगेन कारण मी एकच काम केलं आहे राधाक्काचं त्याच्या ह्याच्यात की ती सापडताना पहिल्यांदा अगदी बा गुंडस छान नवीन नवरी आली आहे वगैरे वाटे वाटेपर्यंत तिचा पहिल्या अंकाचा एंड इतका सिरियस होऊन जातो की आता ही करणार आहे काय. बरं 17-18 वर्षाची मुलगी त्या काळात जी न शिकलेली जेमतेम चार बुकं शिकलेली अशा याच्यात त्या बाईची मनस्थिती काय असेल आणि अशा याच्यातनं तिला
कुठेतरी बॅरिस्टरचा काय आधार वाटतो, मावशीबाई की ते तिला उचकावतीये पुन्हा की घे त्याचा आधार वगैरे, काय त्याची परिस्थिती असेल हे अभ्यास करताना खूप कठीण गेलं. बाईंनी अक्षरशः म्हणजे विक्रमवर जशी मेहनत घेतली तशीच आम्हाही सगळ्यांवर घेतली आणि त्याच्यामुळे ते हळूहळू हळूहळू सापडत गेलं. पहिले 4-5 प्रयोग मला आठवतं की भांबावलेलो होतो आम्ही सगळेजण सापडेपर्यंत. त्याच्यामुळे त्या आत खोल जाण्याचा जो एक त्यांचा काय गुणच म्हणूया आपण की तो फार वैशिष्ट्यपूर्ण वाटायचा. शैलेश दादा, तू विक्रम गोखले यांनी बसवलेल्या बॅरिस्टरमध्ये बॅरिस्टरचं काम केलं. राजीव दादा सांगत होते की अगदी पूर्वीच्या नाटकासारखाच अनुभव देण्याचा हा एक प्रयत्न होता आणि त्या प्रयोगाबद्दल काही जाणून घेण्याहून मला जास्त रस हा वाटतो की पुढच्या पिढीच्या एका रंगकर्मीला या जुन्या नाटकाबद्दल काय वाटतं, कारण श्रेष्ठ नाटकात दर पिढीला काहीतरी नवीन नवीन गवसतच असतं आणि त्यामुळे मला तुझं असं स्वतःचं ह्या पिढीचं इंटरप्रिटेशन काय आहे हे मला जाणून घ्यायचं आहे. हे तर अगदीच खरं आहे की माझ्याकडे नाटक मला करायला मिळालं हा म्हणजे काहीतरी फारच पूर्वीची पुण्याई असणार गेल्या जन्माची जर असली तर, कारण असं नाटक माझ्यापर्यंत अदरवाईज येण्याचं काही कारण नव्हतं. अचानक अपघाताला ते आलं. तू हे म्हणालंस ते अगदी बरोबर आहे आणि सुहासताईंचं पण एक मुद्दा मला फार म्हणजे नमूद करावा असं वाटतो. एकतर तो काळ, त्याच्यानंतर जेव्हा हे नाटक झालं तो 70-80 दशकाचा काळ आणि त्यानंतर अजून 40 आपण पुढे आलो आहे तो काळ, एकतर हा काळाचा जो सगळा जो आवाका आहे तो क्रॉस करून तिथपर्यंत जाणं ते समजून घेणं हेच माझ्या दृष्टीनं फार वेगळं होतं. कारण 1920 आधी म्हणजे टिळक जिवंत असतानाचा कालखंड आहे या नाटकातला, त्यावेळेची परिस्थिती समजून घेणं. सुदैवाने निदान माझ्या पिढीत वाचनाचे काही संस्कार होते, आजूबाजूचं आधीचं इतिहासातलं म्हणा किंवा त्या काळातलं काही माहिती तरी होती, पण त्याही पलीकडे जाऊन बॅरिस्टरचा अभ्यास करताना किंवा शिकताना, कारण ते शिकायचं याच भावनेने मी ते शेवटपर्यंत केलं आणि आजही करतो आहे, की मुळात दळवी माणसाच्या मनाचा स्कॅन जो काही करतात ना तो अद्भुत आहे, तो खरंच अद्भुत आहे. माणसाच्या मनात त्याच्या गाडल्या गेलेल्या इच्छा, त्याची स्वप्न, या नाटकातली तर प्रत्येक कॅरेक्टर कुठल्या ना कुठल्या किंवा किंबहुना बऱ्याचशा सुखापासून डिप्राईव्ड आहे. अनेक सुखं ज्यांना लाभलेलीच आहेत, मिळालेलीच आहेत, पण ते आपल्या पद्धतीने जगण्याचा आटोकाट प्रयत्न करतायत. वरवर दिसणारं शांत पाणी आतमध्ये कुठेतरी खूप खळबळ आहे, अशी सगळीच कॅरेक्टर्स आहेत, एक तात्या कॅरेक्टर वगळता. हे सगळं अभ्यासलं हा माझ्या पिढीच्या दृष्टीने फारच, कारण मी जेव्हा नाटक करायला लागलो तेव्हा अशा प्रकारची नाटकं खूप कमी होत होती आणि मुळात विक्रम काकाही म्हणायचे, बाईही म्हणाल्या होत्या आमच्या झिरो परफॉर्मन्सच्या वेळेला आल्या होत्या तेव्हा, की बॅरिस्टर ही शोकांतिका जागतिक शोकांतिकांमध्ये नोंद होईल अशा प्रकारचं नाटक आहे. माझ्या पिढीच्या दृष्टीनं नव्हे हे नाटक असे शेक्सपिरियन नाटकं कशी लोक पुन्हा 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 वर्षानुवर्ष करून पाहतात स्वतःला आजमावण्याच्या, स्वतःला ब्रशअप करण्याच्या किंवा काहीतरी नवीन शिकण्याच्या शोधण्याच्या दृष्टीने, बॅरिस्टर हे नाटक तसं आहे. या मंडळींनी केल्यानंतर मधल्या काळात कधीच झालं नाही, नंतर ते माझ्या भाग्यात आलं, आम्ही त्याचे 100 प्रयोग केले असतील. यानंतरही आजही नाटक होणं आवश्यक आहे, कारण मी बघितलेल्या नाटकांपैकी आजही त्या मानवी मनाच्या गुंत्याबद्दल बोलणारं, त्याबद्दल काहीतरी फार सूक्ष्म लेवलवर जाऊन सांगणारं, दाखवणारं आणि प्रत्येक काळाला, प्रत्येक माणसाला, कुठल्याही काळातल्या माणसाला, मनाला ते रिलेट करता येईल अशा प्रकारचं हे नाटक आहे. त्यामुळे माझ्या वयाच्या किंवा माझ्या पिढीतल्या रंगकर्मींच्या दृष्टी हे नाटक इतकं मोठं आहे की ते सतत करत राहिलं पाहिजे, कारण आज आपण आजूबाजूला बघताना आपल्या जाणीवा बोथट होत आहेत, आपल्या संवेदना बोथट होत आहेत, त्या दृष्टीनं सुद्धा एक माणूस म्हणून सुद्धा हे नाटक बघणं आणि करणं हे फार आवश्यक आहे असं मला वाटतं. अगदी खरं. आणि अगदी छोटासा मुद्दा सांगतो, मला सुहासताई मग अशी म्हणाल्या, विशेषतः बॅरिस्टर नाटकातला त्यांचा जो विनोद आहे ना तो फार भयंकर आहे. म्हणजे आत्ता तुम्ही हसलात, तो खरोखरच एक निर्विष विनोद होता, पण या नाटकातल्या अनेक ठिकाणी अशा ठिकाणी लाफ्टर्स यायचे, लाफ्टर्स यायचे चांगले आणि मग नंतर माणसाशी असं झाल्यासारखी गप्प व्हायची, असे प्रसंग, अशा जागा त्या नाटकामध्ये आहेत की
केवळ हसणं म्हणजे विनोदाला हसणं असं होत नाही, काही वेळा ते हसणं रडण्यापेक्षा भीषण असतं, तसं ते आहे. आणि अशा या जागा या दळवी नावाच्या एका महान नाटककाराने या नाटकात अनेक ठिकाणी पेरले आहेत आणि त्याचा जितका अभ्यास व्हावा तितका कमीच आहे. अगदी खरं आहे. प्रदीप काका, तुम्ही दळवींच्या 3 नाटकात कामं केली, 3ही मोठी दिग्दर्शक होती, पण प्रश्न दिग्दर्शकांबद्दल नाही आहे, ह्या 3 नाटकातल्या तुम्ही साकारलेल्या तर भूमिकांबद्दलही नाही आहे. प्रश्न असा आहे की दळवींच्या महासागर, संध्याछाया आणि बॅरिस्टर ह्या 3 नाटकांमध्ये शैलीदृष्ट्या तुम्हाला साम्य आणि फरक कुठला जाणवतो? सुहास म्हणाले ते पहिलं वाक्य अगदी बरोबर आहे, कठीण आहे प्रश्नाचं उत्तर देणं. मला एक साम्य जबरदस्त जाणवतो, ते म्हणजे ही 3ही नाटकं एका जबरदस्त समर्थ अशा साहित्यिकाने लिहिलेली आहेत. हे साम्य आहे 3ही नाटकाचं. या 2 नाटकामध्ये म्हणजे संध्याछाया आणि बॅरिस्टरमध्ये त्यांनी 2 पात्रं अशी उभी केलेली आहेत, मला हे साम्य वाटतं याच्यामध्ये, की ती दोन्ही पात्र स्टेजवरती एकही अक्षर बोलत नाहीत, पण त्यांचा स्टेजवरचा वावर, त्यांचा स्टेजवरती जे सुखदुःखाचं आहे ते असं घुसतं प्रेक्षकांच्या हृदयामध्ये, अनपॅडल आहे ते. ह्याला वाक्यच नाही आहे, म्हणजे जसं एखादं ही म्हणाले जसे ही भूमिका लहान आहे, 4 वाक्य आहेत फक्त, काय करायचं. तर ते हा जो मुद्दा गृहित धरला तर ज्याला वाक्यच नाही त्यांनी काय करायचं. संध्याछायामध्ये महादू म्हणून जो त्यांचं एक नोकर आहे तो काहीही बोलत नाही, शेवटी सुद्धा का त्याला एक अक्षर दिलं तर बोलायला मला कळलं नाही, बघा ही तार आली बघा काय, ते नसता बोललं तरी दिलं असतं तरी कळलं असतं खरं. पण त्या पात्राचा इम्पॅक्ट खूप आहे. नानांचं कॅरेक्टर वरती जाण्यासाठी त्याचं वावर तिथला, त्यांची त्यांनी डे टू डे रुटीनमधली कामं करणं आणि त्यांना काम करायला काही न ठेवणं, हा त्याचा पर्पज आहे तिथला, आणि तो अत्यंत समर्थपणे त्यांनी केला. तर हे असं विचार केलेला लेखक कसा विचार करत, हे पात्र आहे इथे पण त्याला वाक्य नाही देणार मी. आहे हा ग्रेटनेस आहे. तसं बॅरिस्टरमध्ये नानासाहेब म्हणून जे म्हणजे बॅरिस्टरचा मोठा भाऊ आहे, त्याला एकच वाक्य म्हणजे ते हे दत्त दत्त दत्ताची काय असं ते म्हणून बस, बाकी तरी काही करत नाही, टाळ्या वाजवत बसतात आणि म्हणतात ते. पण तुम्ही जर नाटक पाहिलं असेल तर त्यांच्या प्रत्येक वेळेला ते जेव्हा दत्त दत्त म्हणतात तेव्हा ते वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्या मनामध्ये घुसतं. जेव्हा बॅरिस्टर अत्यंत डिस्टर्ब असतो तेव्हा त्याचं जर सुरू झालं तर तो की त्याच्या बॅरिस्टरचं हे दुःख वर जायला आणखीन ते कारणीभूत ठरतं. नको आता तू थांबव ते पहिलं दत्त दत्त इथपर्यंत जरा अडवते तुला, पण हे दत्त दत्त जे होतं ना ते अक्षरशः बॅकग्राऊंड म्युझिक आहे आणि ते बॅकग्राऊंड म्युझिक त्या नाटकाला भरून काढायचं. मला एक छोटीशी आठवण इथे सांगाविषयी वाटते, सांगितली तर चालेल का, की हा जो भयाणपणा आहे ना या नाटकाचा, अंगावर येणारा भीती आहे, दुःख आहे, काय नाही आहे त्याच्यात, ते सगळं अंगावर येतं. आमचा एक मित्र होता आणि गिरगावात राहायचे आणि कायम बॅरिस्टरच्या प्रयोगाला जायचे आवडायचं. असं काही तिसऱ्यांदा का चौथ्यांदा फोन आला की आज जाणार आहे बरं का बॅरिस्टरला, फार त्रास होतो रे. तर माझा नवरा म्हणाला, अरे मग त्रास होतो तो कशाला जातो. तर त्याचं म्हणणं होतं, त्रास करून घ्यायला आवडतो. हे फक्त बॅरिस्टरच्या बाबतीत मी ऐकलं आणि आज मला मुद्दाम ही गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटली म्हणून सांगते. तर ही अशी कॅरेक्टर्स सॉरी कन्सिव्ह करणं मुळात, की ज्यांना फारसं काहीही हे न देता. आता हा हे जे कन्सिव्ह करायचं की बॅरिस्टरच्या मूड्सप्रमाणे त्याचं मागचं हे दत्तरथ वापरायचं, हे त्यांनी कुठेतरी कन्सिव्ह केलेलं आहे. हा दळवींचा जो हे वाक्य कॅरेक्टर उभं करण्याचं जे आहे, बरं आता ज्याला वाक्य नाही त्याचं एक आहेत, ज्याला वाक्य आहेत अशा ह्यांचा पात्रांचा कणा जो असतो ना, तो कणा दळवींनी उभा केलेला आहे. तर त्याच्यातलं प्रत्येक पात्र कुठेही घ्या त्यांच्या कुठल्याही नाटक बरं. आणखीन मला आणखीन एक मुद्दा जाणवतो, त्यावेळच्या लेखकांचाच आहे दळवींचा पण आहे तो,
त्यांच्या कुठल्याही नाटकाला यश मिळालं किंवा कुठलं मिळालं तरी त्या यशाने होरळून न जाता त्यांनी बॅरिस्टर टूरही कधी काढलं. कारण त्यांच्यातला जो समर्थ लेखक होता, समर्थ साहित्यिक होता, त्याला अनेक विषय डोळ्यासमोर दिसत होते. हे एक झालं, तसं आता आपण जसं बघितलं तर बॅरिस्टर काढलं, त्यांनी सूर्यास्त पण केलं, लिहिलं, त्यांनी सभ्यग्रहस्थ पण लिहिलं. किती टँजंट विषय आहेत एकमेकांचे आणि हे सगळे त्यांना त्यांना परिचित होते. म्हणजे असं जर असेल तर त्याचा समर्थ म्हणा लेखकाचा आहे की आता याच्यात किती कॅरेक्टर्स आहेत बघा तुम्ही, कशी तरी उभे केली असतील प्रत्येक नाटकातली कॅरेक्टर घेतली ते बघा तुम्ही काय ते. आणि ह्याला निश्चितपणे त्यांचा साहित्यिक दर्जा हे कारण आहे असं मला वाटतं. अगदी निश्चित. कारण हल्ली मला जाणवतं आणि हल्ली एकच आहे की हल्ली नाटककार कोणी मला डोळ्यासमोर दिसत नाही. सॉरी हा मी तुमच्या तुझ्याच्या तुझं नाटक अप्रतिम आहे मला माहिती, मी पाहिलं आहे. नाही देऊ आपण खरंच खूप छान नाटक आहे आणि त्यांनी खूप छान केलेलं आहे, वादच नाही. आणि त्याचे प्रयोगही खूप झाले त्यामुळे त्याचे पोच पण त्याला मिळाली. पण एकूण जनरल जर विचार केला तर नाटककार ही संस्था सापडत नाही फारशी. आणि त्या काळामध्ये नाटककार खूप होते, बऱ्यापैकी होते, आणि ते जवळजवळ प्रत्येक इंडिव्हिज्युअली सक्सेसफुल होते. त्यांच्या त्यांच्या एका दोन नाटकामध्ये त्यांचं वेगळे पण कळायचं. तर हे जे नाटककार होते त्यांचं कॉन्ट्रीब्युशन प्रत्येकाचं तुम्हाला कमी जास्त प्रमाणात तुम्ही हे करू इव्हॅल्युएट करू शकता की आता मला मला दळवी आवडतात म्हणून मी त्यांचं मोठेपणा करेन, कुणाला कानेटकर आवडत असेल त्यांचं मोठेपणा हे करतील. पण त्यांचं कोएक्झिस्टन्स हा रंगभूमीसाठी फार कॉन्ट्रीब्युटरी ठरला आणि त्याचा रंगभूमीचा निश्चितपणे त्या काळामध्ये फायदा झालेला आहे. गोल्डन इरा जो म्हणतात ना आपण, गोल्डन इरा तो नाटक ते इतके नाटककार असल्यामुळे तो गोल्डन इरा झालेला आहे. जसं नाटक हे मला असं वाटतं की जास्त नटावरती केंद्रित होतं, कारण शेवटी सगळं करून शिकवून जरी ठकरून पाठवला तरी तो शेवटी काय बोलेल ते खरं तिकडे नाही का. त्याने जर ठरवलं की चुकायचं जास्त काय केलंच नाही. तर तसं हे नाटक नटाचं जर हे असलं तरी नाटक नटाच्या नुसता नट येऊन एखादी भराभर वाक्य बोलते असं होत नाही. त्याला पाठिंबा लागतो तो चांगल्या हेल्दी स्क्रिप्टचा, दिग्दर्शकाचा आणि बाकी सगळं हे समूहाचं नाटक आहे, एकटा माणूस नाही करत घरी. त्यामुळे हा सगळा जो हे आहे ना तो कुठेतरी डोक्यात असल्याशिवाय दळवींनी इतकी वेगवेगळ्या विषयावरची नाटकं वेगवेगळ्या विषयाची संहिता त्यांनी समर्थपणे लिहिल्या नाहीत असं मला वाटतं. आपण मगाशी बॅरिस्टर मधला एक छोटासा प्रसंग बघितला, मला वाटतं त्या काळी तुमची वयविषयी तिशीतली असतील, पण हे ऐकताना मला वाटतं समोर दिसत एक होतं आणि आपल्याला वाटत एक त्याच वयाची नक्कीच वाटत असतील असं मला वाटतं. कारण की जेव्हा मी स्वातीताईबरोबर बसलो होतो आणि नातीगोतीचं एक अगदी काय मी पाच ओळीच म्हटलो, पण मला अक्षरशः काहीतरी म्हणजे काय होत होतं माझं मला कळत नव्हतं इतकं ते अंगावर येणारं आहे. तर स्वातीताई मला तुला विचारायचं आहे, कारण प्रेक्षकांचंच काहीतरी होत होतं स्टेजवर आपलं काय होत असेल अशा अनुषंगाने मला असं तुला विचारायचं आहे की मतिमंद मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन तुझा ह्या नाटकानंतर बदलला का, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न असा की ह्या नाटकामध्ये शैलजा काही निर्णय घेताना आपल्याला दिसते, हे प्रश्न ती नवऱ्याबद्दल घेते, हे प्रश्न ती सहकार्याबद्दल घेते, आणि एका अर्थाने दोघंही तिचे मित्रच आहेत. तर या संबंधाने तू काही सांगशील का? दोन प्रश्न आहेत. पहिल्या प्रश्नाचं पहिलं उत्तर देते. माझ्या वडिलांचा मामी भाऊ, त्यांना एक मुलगी होती प्रतिमा नावाची, आणि ती अशीच होती म्हणजे ती शी वॉज वर्स दॅन बच्चू. स्वाती ताई एक एक ओके एक मिनिट, मोबाईल कोणाचा वाजतोय प्लीज गेले. ओके ओके हां सॉरी. तर त्यामुळे आणि ती माझ्या वयाची असल्यामुळे मी लहानपणापासून तिला बघितलं आहे, तर तिला दिसायचं नाही, तिला फक्त अगदी थोडं ऐकू यायचं, ती चालू नाही शकायची, ती फक्त खुर्चीत बसून एवढंच करायची आणि ती फक्त
फक्त गाणी ऐकायची, बाकी तिला काहीही कळायचं नाही. सो हे हा अनुभव मी ऑलरेडी घेतला होता अगदी लहानपणापासून. सो त्यामुळे अशा मुलांबद्दल काही वेगळं मला अजून खोलात शिरून काही वाटणं यापेक्षा मला त्या मुलांच्या आईवडिलांचं काय होतं ही हा एक वेगळी जागरूकता आली, की माझ्या काका काकीचं काय होत असेल ते मला नातीगोती करताना समजलं, की बिकॉज ह्याच्यात आईवडिलांचा विषय आहे. आणि सगळ्यात आधी मला अतुलची आठवण काढायची आज, कारण अतुल इतका सुंदर काम करायचा. म्हणजे आता हे विषयांतर आहे, पण अनेक वेळेला प्रयोग संपल्यानंतर लोक गर्दी करायचे आत, की फक्त आम्हाला एकदा बघू द्या की तो मुलगा नॉर्मल आहे ना. फक्त अतुलला बघायला यायचे, आणि इतका तो गोंडस काम करायचा, म्हणजे सगळंच ते आईच्या अंगावर धावून जाणं आणि ते जे सगळं होतं त्या नाटकामुळे मला आई वडिलांची व्यथा जास्त कळली. दुसरा प्रश्न तुझा जो आहे की डॉक्टर आपलं पंडित आणि काटदरे, एक नवरा एक ऑफिसमधला बॉस, आणि ऑफिसमधल्या बॉसशी सुद्धा तिचं एक वेगळं नातं तयार होतं, इतकं की ॲट वन पॉईंट ते दोघं लोणावळ्याला जायचं नक्की करतात, की आपण दोघं लोणावळ्याला जाऊया, आणि ती म्हणते जाऊया, आणि सगळं त्यांचं प्लॅनिंग होतं. आणि आता आज दुपारी लोणावळ्याला जाणार हे दोघं, तर ती ऑफिसमध्ये येते, ती त्यांची सेक्रेटरी असते मी. तर ती शैलजा काटदरे त्या पंडितांना एक चिठ्ठी देते आणि म्हणते की ही चिठ्ठी वाचा, आणि मी गेल्यानंतर ती वाचा. तर ते म्हणतात नाही मी इथेच वाचणार, आणि उघडून वाचतात. तर ती म्हणते मला असं वाटतं आपण जाऊ नये, आणि त्याच वेळेला पंडितही म्हणतात की माझ्याही मनात हेच होतं की आपण नाही जाऊ. सो त्यांच्यात एक वेगळे भावबंधन निर्माण होतात, पण एका पॉईंटला आल्यावर ते बाजूला होतात एकमेकांच्या. आणि ह्या शैलजाचं मोठेपण मला याच्यात वाटतं की ती नंतर एका सीनमध्ये हे काटदरेंना सांगते की तुम्हाला माहिती आहे का, मी आणि पंडित आम्ही लोणावळ्याला जाणार होतो पण आम्ही ते कॅन्सल केलं. मग ती नंतर विचारते की तुम्हाला राग आला का माझा की मी जाणार होते, तर ते म्हणतात. आणि काटदऱ्यांचं मोठेपण ह्याच्यात की ते सांगतात की नाही शैला, मला खूप बरं वाटलं की तू हे मला येऊन सांगू शकलीस, आणि पंडित किती मोठे आहेत हेही मला कळलं. सो हा सगळा तो जो गुंता आहे ना, तो हा गुंता आहे. दळवींनी कथा लिहिल्या, कादंबऱ्या लिहिल्या, प्रवासवर्णनं, नाटकं लिहिली, व्यक्तिचित्रणं लिहिली, पण सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर ते ठणठणपाळ. हे सांस्कृतिक टोप्या उडवणारं सदर विलक्षण गाजलं. सुहसते पान हर. हां सर, ललितमधील श्री ठणठणपाळ यांचा घटका गेली पळे गेली हे सदर चित्ताकर्षक आणि खुमासदार असून आम्ही ते आवडीने वाचत असतो. आचार्य आत्रे. ठणठणपाळांचा विनोद निरोगी, सूक्ष्म, सुरेख असतो. साहित्य क्षेत्रातील घडामोडींवरती आल्हाददायक प्रकाश टाकतो अनंत काणेकर. मला ललित फार आवडतं. ठणठणपाळावर मी बेहद्द खुश आहे. खुसखुशीत, मार्मिक आणि बराचसा बुद्धिगम्य विनोद फार दुर्मिळ झाला आहे. विद घाटे. त्यांची शैली व विनोदबुद्धी मला आवडते. त्यांचं लेखन नेहमीच निर्विष नसतं पण वाचनीय अवश्य असतं. हा गुण देखील लहान नाही. पुभा भावे. इतकी जागरूकता, इतकं शहाणपण, इतका जिव्हाळा आणि इतका परखडपणा मराठी समीक्षणात्मक विनोदाला अजूनपर्यंत भेटलेला नव्हता. मराठी वाङ्मयात हे अद्भुत घडलं आहे. विंदा करंदीकर. ठणठणपाळ, आता ठणठणपाळ कोण हे मला वाटतं तुमच्या प्रतिसादावरून कळतंच आहे, पण बनी नावाच्या एका मुलीला ठणठणपाळ मुंबईतल्या साहित्यिकांची सफर घडवत आहेत. सफर तशी मोठी आहे, पण आम्ही जरा संक्षिप्त स्वरूपात आत्ता सादर करतो. बने 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 चल लवकर,
तुला मुंबईतले लेखक आणि संपादक पाहायचे आहेत ना, मग चल तर ही मंडळी तशी प्रेक्षणीय आहे, त्यांना तू अवश्य पाहिलं पाहिजेस आणि त्यांना पाहण्याचा हाच काळ योग्य आहे, कारण दिवाळी अंक बाहेर पडले आहेत, तसंच सरकारी बक्षिसांसाठी 15 ऑक्टोबरपर्यंत पुस्तकं पाठवून झाली आहे, त्यामुळे लेखक आता मोकळे आहेत, प्रकाशक हे बहुधा मोकळेच असतात. बने आपण फिरताना एक पथ्य पाळूया बरं का, कारण साहित्य विश्वात दुरून लेखक साजरे अशी म्हण प्रचारात आहे, कदाचित ही म्हण संपादक आणि प्रकाशक यांनीच रूढ केली आहे. हां आणि बने तसं म्हणशील तर या लेखकांशी बोलण्यातही त्याचा काही फार अर्थ नाहीच आहे, उगाच वेळ जाईल, कारण मी कसं लिहितो, मी लिहितो ते वाचक टीकाकारांना कळत कसं नाही हेच त्यांच्या तोंडून आपल्याला ऐकावं लागेल. अगदीच त्यांना वेळ कमी असला हे असंभवनीयच, पण किमान दुसऱ्या लेखकाची नालस्ती तरी हटकून ऐकावी लागेल, म्हणून आपण त्यांचं दुरूनच दर्शन घेऊ. अगं बने, तुझं लक्ष कुठे आहे? ते बघ, तीन कवी, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर आणि वसंत बापट. होय बने, ते अजून आपापसात भांडलेले नाहीत. लेखकात असं बहुधा नसतं पण भांडतील. विंदा करंदीकरांचा चेहरा जरा दुःखी दिसतोय, नाही? आता आपण तरी काय करणार, करावे तसे भरावे. आपल्या बालगीतांच्या चोपड्याला दरवर्षी सरकारचे 2000 रुपयांचे बक्षीस मिळते म्हणून का हयात भर बालगीतेच करायची? या वर्षांपासून ज्यांना आतापर्यंत 5 सरकारी बक्षिसं मिळाली आहेत त्यांनी बक्षिसासाठी पुस्तके पाठवू नयेत असे सरकारने जाहीर केले, त्यात बिचारे करंदीकर उडाले. त्यामुळे यावर्षी बक्षीस गेले या विचाराने आणि केलेल्या बालगीतांचं काय करायचं या चिंतेनं त्यांचं तोंड उतरलेलं असावं. ठिकठिकाणी निष्पाप बालके मात्र हर्षभरीत होऊन फटाके उडवत आहेत असं ऐक. बने ते पहा, विजय तेंडुलकर विजयी मुद्रेनं चालले आहेत. त्यांचं कुठलं तरी नाटक साफ पडलं असावं, त्याशिवाय त्यांची मुद्रा इतकी विजयी दिसणार नाही. हे आजचे प्रख्यात नवे नाटककार, नवे नाटककार म्हणजे त्यांची नाटकं फार काळ चालत नाही हे तुझ्या लक्षात आलं असेलच, 2-4 प्रयोग म्हणजे डोक्यावरून पाणी, ते सुद्धा मूलतः प्रयोगासाठी, प्रेक्षकांसाठी फारसं नाही. त्यातल्या त्यात त्यांच्या मी जिंकलो मी हरलो या नाटकाचे प्रयोग बरे झाले, पण ने ते नाटक चालल्यामुळे मी हरलो अशी त्यांची वृत्ती झाली होती. पण बने या नाटकामुळे रंगायन या संस्थेला 4 पैसे मिळाले असले पाहिजेत, नाहीतर या संस्थेनं कावळ्यांची शाळा घालून शिळ्याकडीला ऊत आणला नसता. बने तो पाहिलास का, वरळीचा प्रशस्त गटार कसा संथपणे वाहतोय पहा. आपल्या किनाऱ्यावर एक थोर विनोदी लेखक राहतो हे त्याला कळते तर तो खळखळून बाहेर असता. ती पहा किनाऱ्यावरील आशीर्वाद बिल्डिंग, तिथेच आपले पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे राहतात. बने या आशीर्वादमधल्या दीर्घ वास्तव्यामुळेच अजून तसं वय झालेलं नसतानाही ते सर्वांना आशीर्वाद देत असतात असं म्हणतात. नवमासिक असो, नवा लेखक असो, नव प्रकाशन असो, त्यांना पु ल देशपांड्यांचा आशीर्वाद हवाच. अंडी पिल्लांचा विचार करणाऱ्या पोल्ट्री मासिकाला सुद्धा ते विनोदी आशीर्वाद देतात. छे बने ही दुसरी इमारत आहे, त्यांची ती बटाट्याची चाळ आहे म्हणून गैरसमज झाला तुझा. पुलं हे सध्याचे थोर विनोदी लेखक. बने तसं म्हणशील तर महाराष्ट्रातला कुठला विनोदी लेखक थोर नाही हा प्रश्नच आहे, कारण प्रत्येक लेखक सर्वांपेक्षा आपण किती श्रेष्ठ हेच आयुष्यभर सांगत असतो. बने ते पहा, 3 देखणे मुलगे, ते तिसरे आहेत ना, ते वसंत पुरुषोत्तम काळे व पू काळे, खुसखुशीत कथांचे घाऊक लेखक. तू कोणतंही मासिक उघड, त्यात काळे नवरे कर्णिक दिसले नाही तर पैसे परत. म्हणे हे काळे नाटकामध्ये स्त्रीपाठ चांगलं करतात हे माहिती आहे का तुला?
ते कथाकथनही रंगवतात, चित्रेही चांगली काढतात आणि स्कूटरही चांगली चालवतात. माणूस लेखक असूनही हरहुन्नरी असल्यामुळे त्यांचा भविष्यकाळ उज्ज्वल दिसतोय. बने तीन देखण्यांमधले ते मधले मधुमंगेश कर्णिक आपला उजवा हात तेल लावून रगडून घेत आहेत. आता काय करणार बिचारे, दिवाळीसाठी 50-50 कथा लिहायच्या का चेष्टा आहे. बिचाऱ्यांनी विषय तरी कुठून आणायचे, मालवण, कुडाळ, कणकवली हे भूप्रदेश संपले, त्या प्रदेशातले म्हातारे आणि म्हाताऱ्या संपल्या. अगं इतकंच काय, चिंच, पिंपळ, वड वगैरे झाडे झाली, कावळा आधी करून पक्षीही झाले, आता फक्त दगड धोंडे शिल्लक असणार. एकदा कोकणास फेरी मारून कोण कोण शिल्लक आहेत याची ते जंत्रीच करणार आहेत अशी बातमी चालू आहे. अधूनमधून कथा वाचन तर चालूच आहे. बने ही डोंबिवली हे गाव ठाणे शहराच्या जवळ आहे म्हणून अशी हसू नकोस. इथे बरेच लेखक काही काळ काढून जातात, काही मात्र कायम असतात. डोक्याशी संबंध असलेल्या लेखकांनी ठाण्याच्या जवळपास राहावं हे तुला अर्थपूर्ण वाटत नाही? बने ते पहा, वाट चुकल्यासारखे चाललेत ना ते आमचे पुरुषोत्तम भास्कर भावे, उभा भावे. ते तसे चाललेत म्हणून वाट चुकले तसं समजू नकोस. ते आपल्याच घरी म्हणजे आपल्या बंधूंच्या घरी चाललेले आहे. म्हणजे नागपूरला धंतोलीत घर आहे पण तिथे बहुता माळीच असतो. ते पहा सिगरेटचे झुरके कसे घेत खाली मान घालून चाललेले आहेत. त्यांचं मस्तक खाली वाकलं आहे ते केवळ नम्रतेने असं समजू नकोस. या हिंदू संस्कृतीचं काय होणार ही चिंता त्यांच्या मस्तकावर आहे. बने ते पहा, पुरुषोत्तम शिवराम रेगे तथा पुरु शिव रेगे अथवा पू शी रेगे ते जरा फटकून चालत आहेत म्हणून गैरसमज करून घेऊ नकोस. काहीही झालं तरी ते एल्फिस्टन या सरकारी कॉलेजचे प्रिन्सिपॉल आहेत आणि त्यामुळे आसपास सगळीकडे विद्यार्थीच आहेत असं त्यांचा ग्रह होणं साहजिक आहे. बने हे थोर कवी आहेत. बने गाडगीळ आणि माडगुळकर हे जसे थोर कथा लेखक ना तसेच पुशी रेगे हे थोर कवी. आता थोर या शब्दाला मराठीमध्ये एक विचित्र अर्थ आहे. लेखकाला थोर म्हटलं की तो लिहायचं थांबवतो आणि कधी कधी त्याने लिहायचं थांबवलं की आपण त्याला थोर म्हणतो. पुरुष शिव हे पूर्वी कविता करत असतात पण यांची कविता म्हणजे काय अवघ्या 7-8 शब्दांचा प्रश्न. पण सावित्री नावाची 7-8 शब्दांची कादंबरी त्यांनी लिहिली म्हणून त्याने शीण आला असेल. अरे वा, ते पहा सदानंद रेगे रेल्वे खात्यातली कारकुनी सोडून इंग्रजीचे प्रोफेसर झाल्यापासून साफ फुकट गेले. पूर्वी रेल्वे खात्यात बसून कथा लिहित होते पण आता सारं बंद. थोड्या कविता करतात त्या थोड्यांनाच समजतात. मध्ये एक वर्षभर इब्सेनचा अभ्यास करण्यासाठी ते नॉर्वेला राहून आले म्हणून त्यांना काही लोक सदानंद नॉर्वेकर म्हणतात. त्यामुळे आता कविताही थांबतील असं वाटतं. परदेशी लेखक आणि तेही मेलेले लेखक आपल्या लेखकांना कसे मारतायत ते बघा. बने आता 4 पावलं पुढे चल. इथे खटाववाडीत सत्यकथा मासिक आहे. आता हसू नकोस, हसायचं असेल तर इथेच हसून घे. वर थोडं वातावरण गंभीर हवं, सत्यकथेत विनोद नाही. बने तो पहा, तो एक नवा लेखक गंभीर चेहरा करून खाली उतरतोय. जमली नाही एवढे दोनच शब्द संपादकाने उच्चारले असणार. अरे बापरे, तो पहा दुसरा एक नवा लेखक कसा हसत सुटलाय. बरी आहे एवढे दोनच शब्द संपादकांनी उच्चारले असले पाहिजे. बने त्या कोपऱ्यात जे दोन लेखक मान मोडून बसले आहेत ना
ते आपापल्या कथा रिपेअर करत असावे. असो बने, सूर्य मावळला आहे, संध्याकाळ होते आहे, आता आपण घरी जाऊया. हे लेखक मंडळाचं पाहून काय पोट भरणार आहे. खरं तर आपल्याकडे म्हणजे आपलं वेळेचं थोडं बंधन आहे. एक अजून एक गप्पांची आमची फेरी होती, ती तुमच्या परवानगीने मी ओलांडून पुढे शेवटच्या समारोपाकडे येतो. पण गंमत बघा, एक अर्धा पाऊण तासापूर्वी आपण जेव्हा इथे काहीतरी बघत होतो तेव्हा ह्या संपूर्ण नाट्यगृहामध्ये सुस्कारे येत होते, चुचकारे येत होते, आणि आता हा कार्यक्रम काय नोटवर संपतो आहे, ही काय रेंज आहे, आणि ही रेंज एकाच माणसाची असू शकते, जयवंत दळवी. आज दळवींच्या शब्दांना अनुभवताना आपल्याला त्या काळातल्या समाजातील नातेबंधांच्या भेगा आणि बांधकामं स्पष्ट दिसली, आणि ते दळवी आणि ते आपण दळवींच्या चष्म्यातून पाहिलं. आज तोच दळवींचा चष्मा मिळाला तर आज नेमकं आजूबाजूला काय दिसेल. आजच्या कार्यक्रमाचे पडद्यामागचे सूत्रधार राजीव नाईक यांना मी हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी या अनुषंगाने मला उत्तर देण्याच्या ऐवजी अजून नवीन काही प्रश्न त्यांनी मला माझ्यासमोर मांडले. राजीव नाईक लिहितात, आज दळवींनी कशावर आणि काय लिहिलं असतं? या पोस्ट मॉडर्निझमच्या काळात वास्तववादी चौकटीत लिहिलं असतं का? बाजार व्यवस्था नव्हे तर विवाह संस्थाही आज खुली होत असताना दळवींनी त्यांच्या लग्न या नाटकातल्या विचारापुढचा विचार मांडला असता का? बुद्धीवरचा ताबा सुटलेला आणि नैतिकतेचा ताळा सोडलेल्या कुठल्या वेडसर माणसाबद्दल दळवींनी आज लिहिलं असतं? धनदांडग्यांची बळजबरी आणि सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचार ह्याविरुद्ध मवाळ दळवींचा कल आधीच पुरुष आणि सूर्यास्त सारख्या नाटकातून हिंसेच्या बाजूला वळलेला होता. आज लेखक दळवी कितपत अहिंसक राहिले असते. आज ठणठणपणाने गरीब बिचारा साहित्यिकांवर लिहिलं असतं की उन्मत्त सत्ताधाऱ्यांवर? आज ठणठणपाळ किती निर्विष राहिला असता? हे प्रश्न या दळवी सरांच्या, आज आपण दळवींचं जे साहित्य सगळं बघतोय या अनुषंगाने मी जेव्हा विचारायला गेलो तेव्हा राजीव नाईकांनी हे प्रश्न मला म्हणाले, आणि ते म्हणाले की या प्रश्नांची उत्तरं शोधायची म्हटली तर ती सापडतील. आणि मला असं वाटतं ही कुठं सापडतील तर एक म्हणजे दळवींच्या शब्दांमध्ये आणि दुसरं म्हणजे आपल्या सभोवताली. धन्यवाद.